गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, वेलकम टू आवर इंग्लिश क्लास, क्लास 7 स्टैंडर्ड, सब्जेक्ट इंग्लिश। फर्स्ट ऑफ ऑल आई आस्क यू सम क्वेश्चंस, आंसर गेस इन योर माइंड। ओके, फर्स्ट क्वेश्चन इज, डू यू नो अबाउट इक्वालिटी? तुम्हाला समानता विषय काही माहिती आहे का? ओके, सेकंड क्वेश्चन, डू युअर पेरेंट्स ईवर डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट यू? तुम्ही बघा, भाऊ बहीण भावंड असतील, त्यांच्यामध्ये तुम्हाला कधी भेदभाव केलेला आढळतो का? ओके, सो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट थीम बेस्ड लेसन इक्वालिटी ऑफ सेक्सेस, मीन्स स्त्री पुरुष समानता। सो फर्स्ट सी द पिक्चर, देन पहा तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला अजूनही तुम्ही पाहत असाल की एखादा छोटा बहीण किंवा भाऊ असेल तर मुलाला बघा जास्त खाऊ दिलं जातं, मुलीला कमी दिलं जातं। मुलाला बघा तिथे दिसते तुम्हाला 3 आईस्क्रीम दिलेले आहेत आणि इथे मुलीला एकच दिलेला आहेत। हा काय झाला? भेदभाव। अजूनही मुला मुलींमध्ये भेदभाव केला जातो। सो स्टूडेंट्स पहा, देर आर मेनी रिस्ट्रिक्शन ऑन वुमेन फ्रॉम द टाइम्स ऑफ स्पेशल मनुस्मृती फॉर अ फ्यू थाउजंड इयर्स। मनुस्मृती ना स्त्री स्वातंत्र्य आहारती वॉज कॉन्स्टंटली थ्रोन ऑन अ वुमन्स फेस। शी वॉज अ कन्फाइंड विथ फॉर वॉल्स विथ चूल अँड मूल। एज हर ऑफ वर्क शी वॉज वॉच एज अ वीक अँड इन सम प्लेस द हाऊस गॉडेस स्वामिनी वॉज अ बाउंड बाय अ वर्ल्ड। सम वन यूज अ कन्सिडर हाल्फ ऑफ द ऑर्नामेंट्स एज अ सिम्बॉल ऑफ देअर प्रेस्टीज अगेन्स्ट शी फेल्ड लाईक अ स्लेव टू युअर फीट। पहा, काही सहस्त्र वर्षापासून विशेषतः मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांवर अनेक बंधने आली होती। न स्त्री स्वातंत्र्यम अहती ही मनुस्मृतीच्या स्त्रियांच्या तोंडावर सतत फेकली जात असे। चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र ठरून तिला 4 भिंतींच्या आत अडकवले होते। दुबळी अबला अशी तिची टेहाळणी केली जात असे। तर काही ठिकाणी बघा, गृहदेवता स्वामिनी कोणत्या तरी शब्दातील बंधनात तिला टाकले जात असे। दागिन्यांनी मळलेली अर्धांगिनी कोणी आपल्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानत असे, पुन्हा ती आपल्या पायाची दासीच वाटे। बघा, तिला अडकून जखडून ठेवलेले असे। पूर्वीच्या काळामध्ये स्त्रीला कोणतेही स्वातंत्र्य नव्हते, तिला घरातील निर्णय कोणत्याही निर्णयामध्ये सहभागी घेतलं जात नसे किंवा तिला शिक्षणाची मुभा नव्हती। तसेच तिला फक्त घरातील स्वयंपाक म्हणजेच चूल आणि मूल, घरातील मुलं तिची मुळं सांभाळायचे आणि फक्त घरातील स्वयंपाक हाच तिचा, हेच तिचे कार्यक्षेत्र त्याला ठरवून दिलं जात असे। तिला बाहेर पडण्याची मुभा नव्हती, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात स्त्रीला पहिले प्राधान्य नव्हते। बघा, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि शिक्षणाची दारे त्यांनी मुलींना उघडी करून दिली। सो बघा, थ्रू द एफर्ट्स ऑफ मेनी इन द लास्ट सेंचुरी वुमन हॅव बीन एबल टू ब्रेक फ्री फ्रॉम बॉन्डेज। शी हॅज एक्सिलरेटेड हर प्रोग्रेस एज द डोअर्स ऑफ एज्युकेशन हॅव ओपन व्हॉट एरिया ऑफ वुमन लाइफ इज नो लॉन्गर न्यू टू हर। अलॉंग विथ मेन शी इज डुईंग हर ड्युटी इन एव्हरी फील्ड इन ऑन द बॅटल फील्ड। बघा, ती प्रत्येक क्षेत्रात आता लढा तिने सुरू केलेला आहे। प्रत्येक क्षेत्रात स्त्रीची कामगिरी विलक्षण तुम्हाला दिसून येईल। प्रत्येक क्षेत्रामध्ये आता बघा, वेगवेगळ्या तुम्ही पाहता समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्री तुम्हाला दिसून येते। सो लॉज फॉर वुमेन, बघा, द गव्हर्नमेंट इज अ कमिटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ गर्ल्स अँड वुमेन, द स्टेट एन्व्हायरमेंट फॉर वुमेन, द स्टेट गव्हर्नमेंट इज अ कॉन्स्टंटली स्ट्रायव्हिंग फॉर द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ वुमेन, लॉज आर बी इफिशियंटली implemented at the government level to enable women to live with dignity in the society
and provided them a safe environment and overview of his law. First, Dowry Prohibition Act 1961. बघा स्त्रियांविषयी सरकारने पण भरपूर कायदे केले. 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. पहा जेव्हा स्त्रीचं लग्न केलं जायचं, हुंडा म्हणजे काय, जेव्हा लग्न केलं जायचं त्यासोबत तिला काही पैसे, दागिने, काही वस्तू या तिच्या सोबत तिला द्याय मागणी केली जायची. वधू वर पक्षाकडून वधू पक्षाकडे मागणी केली जायची या वस्तूंची तिच्यासोबत. हा कायदा 1961 मध्ये सरकारने अस्तित्वात आणला. बघा असे अनेक कायदे स्त्रियांच्या बाजूने नंतर आले आणि स्त्री सक्षम होत गेली. देन जेंडर डायग्नोसिस प्रिव्हेंशन ऍक्ट. बघा स्त्रीभ्रूण हत्या कायदाही आला. पहा आजही समाजात तुम्ही पाहत असाल, बातम्यांना ऐकत असाल की डॉक्टरांना पकडलं जातं किंवा गर्भ चेक केला जातो, मुलगी आहे की मुलगा, आणि तिचं ॲबॉर्शन केलं जातं म्हणजे हत्या केली जाते. हा कायदा जेंडर डायग्नोसिस प्रिव्हेंशन ॲक्ट हाही सरकारने अंमलात आणलेला आहे. याच्याने बघा आजही समाजात जर मुलगी असेल तर मुलीचं मुलगी असेल तर ॲबॉर्शन केलं जातं, मुलगा असेल तर त्याला ठेवलं जातं, मुलाला जास्त प्राधान्य दिलं जातं. सो स्टुडंट्स, परफॉर्मन्स ऑफ वुमन इन द एव्हरी फील्ड. दिस शुड बी कन्सिडर ऑन टू डिफरन्स लेवल वेन कन्सिडर्ड द क्वेश्चन ऑफ अ फेमिनिझम अर्बन वुमन अँड रुरल वुमन. वेन वुमन अक्वायर्ड नॉलेज दे बिकेम टीचर, प्रोफेसर, प्रिन्सिपल, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, जज, रिसर्च ड्रायव्हर्स, ऑफिशियल मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, हेड्स ऑफ स्टेट, बट ऑनली वंडरफुल वुमन डीड सच अ वर्क. म्हणजेच बघा स्त्रियांनी जसं ज्ञान मिळवत गेलं तसे त्यांना अनेक क्षेत्र खुली होत गेली. बघा लेट सी, बघा पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी आणि टेनिसपटू आहे. बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये ईच अँड एव्हरी फील्ड स्त्रिया तुम्हाला दिसत आहे. खेळण्याच्या क्षेत्रामध्ये दिसत आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये दिसत आहेत. देन सिंगिंगमध्ये इन प्रोफेशनल फील्ड. देन बघा पोलीस आहेत, नेव्हीमध्ये आहेत, आर्मीमध्ये आहेत, अवकाशयानामध्ये स्त्रिया आजही गेलेली आहे, राजकीय क्षेत्रामध्ये आहे. स्त्रियांना आता थोडंफार तरी समानतेच्या याच्यावर गेलेल्या आहेत. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने सुद्धा आजही काम करत आहे. प्रॉपर्टी राईट्स ऑफ वुमेन. बघा स्त्रीला पहिल्यांदा वडिलांच्या किंवा तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क दिलं जात नसे. आता प्रॉपर्टी राईट्स ऑफ वुमन म्हणजे स्त्री मालमत्तेचा हक्क हा स्त्रीलाही स्त्रीच्या बाजूनेही आहे. ओके, सो आपण पाहिलं स्त्री पुरुष समानता. तसं तुलनेने पूर्वीच्या काळामध्ये स्त्रीला बोलूही दिलं जात नव्हतं किंवा स्त्रीला कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा स्त्रीला एकदम खालचा दर्जा असायचा. फक्त चूल आणि मूल यामध्ये जखडलेली होती. पण आजच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लढवून काम करत आहे. तसंच टुडेज वुमन. बघा इथे तुम्हाला दिसते, लेट सी, बघ मुलंही सांभाळते आहे, सगळ्या घरातील प्रत्येक तिचं काम ती करत आहे, ऑफिस सांभाळत आहे, इन्कम सोर्स ही तिला प्राप्त होत आहे. तसंच प्रत्येक पुरुषाच्या बरोबरीने तसंच तिची सगळ्या बाजूने पूर्ण परिपूर्ण होत आहे आणि सगळ्या टुडेज वुमन ही एकदम परफेक्ट वुमन होत चाललेली आहे. तसेच सरकारने किंवा आपल्या यासाठी आपल्या दृष्टिकोनामध्ये आपल्या घरापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे की मुला मुलींमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. बघा आजही तुम्ही पाहत असाल काही घरांमध्ये, आजही समाजामध्ये मुलीला खाऊ जास्त दिला जातो, कमी दिला जातो आणि मुलाला जास्त दिला जातो. तसेच कुठली गोष्ट बघा, खेळणी मुलीला बाहुली दिली जाते, मुलाला बॅट बॉल अशा काही वस्तू दिल्या जातात. याच्यामध्ये कसं आपल्या घरापासूनच ती फक्त मेन्शन होत चाललेलं आहे, मुलीला कमी बाजू मुलाला जास्त बाजू. सो स्टुडंट्स बघा इक्वॅलिटी ऑफ सेक्सेस, स्त्री पुरुष समानता आज
थोड्या प्रमाणात तरी जास्त थोड्या जास्त प्रमाणात होत आहे. अजूनही थोडेसे काही बदल आहेत ते अजूनही व्हायला हवेत. सो अंडरस्टँड यू इक्वॅलिटी ऑफ जेंडर. सो आय आस्क यू सम क्वेश्चन, आन्सर गेस इन युअर माइंड. एक्सप्लेन द जेंडर इक्वॅलिटी. यस, जेंडर इक्वॅलिटी इज अ व्हेन पीपल ऑफ ऑल जेंडर्स हॅव इक्वल राईट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड अपॉर्च्युनिटीज. देन व्हेन डिड द डॉरी प्रोहिबिशन ऍक्ट कम इन टू एक्झिस्टंट. कधी आला हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात? यस, 1961. सो होमवर्क, क्रिएट टू पोस्टर ऑन जेंडर इक्वॅलिटी. बघा, स्त्री पुरुष समानतेवर तुम्ही काय बनवायचे आहेत, प्रत्येकाने एक दोन पोस्टर बनवायचे आहेत. अंडरस्टँड? थँक्यू.